नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काल मला आयुष्याने काय शिकवली या चर्चासत्रामध्ये. आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा 27 ऑक्टोबर 2023 तारीख आहे आणि 26 तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे. काल एक ट्रेलर बघितलं. मराठी फिल्म इंडस्ट्री ही नेहमीच काहीतरी इनोव्हेटिव्ह, काहीतरी वेगळ्या चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतामध्ये बॉलिवूड म्हणजे हिंदी फिल्म इंडस्ट्री खूप मोठी आहे, तसंच रिजनल फिल्म इंडस्ट्रीसुद्धा बऱ्याच मोठ्या आहेत, जसं की तमिळ फिल्म इंडस्ट्री, तेलुगू फिल्म इंडस्ट्री, पंजाबी, मराठी, कन्नडा, ह्या काही प्रॉमिनंट रिजनल फिल्म इंडस्ट्री आहेत. काही गोष्टी ज्या संपूर्णपणे मराठी आहेत त्यांच्यावर जर मराठी चित्रपट बनला तर तो खूप अर्थपूर्ण आणि खूप महत्त्वाचा असू शकतो. तसंच एक उदाहरण काल बघायला भेटलं, साने गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की श्यामची आई पुस्तक वाचताना असा व्यक्ती तुम्हाला सापडणं अवघड आहे की जो पुस्तक वाचल्यानंतर किंवा वाचत असताना रडला नाही. इतकं ते भावनिक पुस्तक आहे. त्या पुस्तकावर आता चित्रपट येतोय, श्यामची आई या नावानेच तो चित्रपट येतोय. खूप चांगली बातमी आहे ती. ते ट्रेलर खूप सुंदर आहे. काय मला काल शिकायला भेटलं कालच्या त्या ट्रेलरमधून आणि श्यामची आई पुस्तकाबद्दल किंवा त्या ट्रेलरबद्दल माझं काय मत आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही चॉकलेट्सबद्दल आहे. आपण सर्व किंवा बरेच जण चॉकलेट कन्झ्युम करतो. चॉकलेटमध्ये लेड म्हणजे शिसं आणि कॅडमियम या दोन मेटलचं प्रमाणापेक्षा जास्त सापडलंय. त्यामुळे यापुढे चॉकलेट खाताना किंवा खूप जास्त प्रमाणात खाताना नक्कीच ही बातमी लक्षात ठेवा किंवा या बातमीचा विचार नक्की करा. काय ती बातमी आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही नारायण मूर्तीबद्दल आहे. नारायण मूर्ती जे इन्फोसिसचे फाउंडर आहेत, संस्थापक आहेत, यांनी एक नवीन सूचना केली आहे देशातील युवा आय टी प्रोफेशनल्ससाठी. त्यांनी सांगितलं की 70 घंटे प्रति आठवडा त्यांनी काम केलं पाहिजे. सध्या जर तुम्ही बघितलं की आय टी प्रोफेशनलमधले जास्तीत जास्त लोक हे शनिवार रविवारी त्यांना सुट्टी असते. जरी तुम्ही 8 तास वर्किंग आवर पकडला सोमवार ते शुक्रवार तरी 8 45 घंटे ते काम करतात असं आपण पकडू शकतो. तर त्यांनी सांगितलं की 70 घंटे जर आठवड्याला काम केलं तरच आपण दुसरे देश जसं की जर्मनी, जपान यासारख्या देशांसोबत कॉम्पीट करू शकतो आणि मगच आपली प्रगती जास्त होऊ शकते. या बातमीबद्दल या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची शिकवण ही त्या ट्रेलरमधून आली. साने गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पुस्तक खूप भावनिक आणि खूप उत्कृष्ट पुस्तक आहे. जर तुम्ही ते पुस्तक वाचलं असेल तर मी काय म्हणतो त्याबद्दल तुम्ही नक्की सहमत असाल. एका खऱ्या देशभक्ताने आणि एका अतिशय विचारवंत माणसाने, बुद्धिवान माणसाने लिहिलेलं ते पुस्तक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कसं वातावरण होतं आणि कशी साने गुरुजी यांची आई त्यांना एक चांगला व्यक्ती बनवण्यासाठी धडपडत होती आणि तिने कशी मेहनत घेतली साने गुरुजींचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये, त्या तिचा कसा मोलाचा वाटा होता याबद्दलचं ते पुस्तक आहे. त्यामध्ये छोटे छोटे चॅप्टर्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खऱ्या होत्या आणि साने गुरुजींनी त्यामध्ये सगळं डिटेल मेन्शन केलं. त्या सर्व गोष्टींचं एकत्र बनवून एक स्टोरी बनवली आहे, एक चित्रपट बनवला आहे आणि तो चित्रपट आता येत्या 10 नोव्हेंबरला रिलीज करण्यात आला आहे. बाकी चित्रपट आपण नेहमी बघतो, चित्रपट विषयी आपल्याला जे काही मत आहे त्यापेक्षा आता श्यामची आई या पुस्तकावर एक चित्रपट येतोय आणि तो चित्रपट नक्कीच चांगला असेल अशी खात्री मला वाटली कारण काल ते ट्रेलर मी पाहिलं. ट्रेलर जर तुम्ही बघितलं नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ट्रेलरची लिंक शेअर करेल. त्या लिंकवर नक्की क्लिक करा आणि ते ट्रेलर नक्की बघा. ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की श्यामची आई पुस्तकामधले जे काही छोटे छोटे चॅप्टर आहेत त्यातले बरेच वाक्य तुम्हाला त्या चॅप्टर्सची आठवण करून देतील. जर तुम्ही यापूर्वी पुस्तक वाचलं नसेल किंवा तुम्ही पुस्तक वाचण्यामध्ये तेवढा इंटरेस्टेड नसाल तर हा चित्रपट खूप चांगली संधी आहे तुम्हाला श्यामची आई हे पुस्तक पूर्णपणे जाणून घेण्यासाठी असं मला वाटतं. जे काही नवीन जनरेशनचे लोक आहेत किंवा लहान बाळ आहेत सध्या, त्यांना व्हिडिओद्वारे गोष्टी बघण्यामध्ये जास्त आनंद असतो किंवा त्यांचे जास्त लक्षात राहतं. त्यामुळे अशा पिढीसाठी ज्यांना श्यामची आईबद्दल फार काही माहिती नाही आहे किंवा त्यांनी ते पुस्तक वाचलं नाही आहे, त्या लोकांसाठी श्यामची आई हा चित्रपट अतिशय चांगला
उपदेश देणारा आणि खूप त्यांचं नॉलेज वाढवणारा, आईकडून काय शिकलं पाहिजे, आईकडून कसं एक चांगला व्यक्ती म्हणजे साने गुरुजीसारखा व्यक्ती घडू शकतो याबद्दल जर त्यांना माहिती नसेल तर नक्कीच हा चित्रपट त्यांच्या आयुष्यात खूप जास्त माहिती देणारा आणि त्यांच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देणारा चित्रपट ठरू शकतो असं मला वाटलं. या चित्रपटाची ट्रेलर तुम्ही नक्की बघा. मराठी फिल्म इंडस्ट्री यासाठीच स्पेशली प्रसिद्ध आहे की आपण खूप वेगळे हटके विषय घेतो. हा विषय संपूर्ण मराठी आहे कारण साने गुरुजी एक मराठी विचारवंत आणि स्वातंत्र्यसेनानी होते असं आपण म्हणू शकतो आणि त्यांच्या जीवनावर आधारित श्यामची आई हा चित्रपट असणार आहे. त्यामुळे मराठी विषय आहे, मराठी चित्रपट आहे, खूप डिटेल आणि खूप उत्कृष्ट काम केलं आहे ट्रेलर बघून मला जाणवलं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ट्रेलर बघितल्यानंतर तुमच्यासमोर ती बातमी आणि मला काय शिकायला भेटलं याबद्दल चर्चा करणं मला योग्य वाटलं. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची बातमी ही लेड आणि कॅडमियम यांच्या प्रमाणाबद्दल आहे. डार्क चॉकलेट आपल्यापैकी बरेच खातात लोक आणि चॉकलेटसुद्धा खूप कन्झ्युम करतात. चॉकलेट कन्झम्पशन आपण एका लिमिटपर्यंत केलं पाहिजे याबद्दलची एक बातमी आली आहे. अमेरिकेमध्ये एका रिसर्चमध्ये असं सापडलंय की त्यांनी डार्क चॉकलेट किंवा चॉकलेट मिक्सेस, काही वेगवेगळे चिप्स, पावडर यामध्ये लेड आणि कॅडमियमचं प्रमाण प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. लेड आणि कॅडमियमचं प्रमाण जर वाढलं तर आपल्या मज्जातंतू संस्थेला किंवा नर्वस सिस्टीमला खूप वाईट परिणाम होऊ शकतात, एवढं आपण लक्ष ठेवलं पाहिजे. कंपनी हर्षेजसारख्या कंपनीला नोटीस पाठवली आहे USFDA ने. हर्षेज कंपनीचं म्हणणं आहे की हे नॅचरल कंटॅमिनेंट्स असतात त्यामुळे त्यांचं प्रमाण एका लेवलच्या कमी एकदम कमी करता येत नाही, पण जे काही कंटेंट सापडलंय त्याला नक्कीच ते कमी करण्याचा प्रयत्न करतील. मग आता आपण चॉकलेट खाणं बंद करायचं का? तर सध्या काही गरज नाही असं USFDA ने सांगितलंय, पण आपलं चॉकलेट कन्झम्पशन कमी केलं गेलं पाहिजे. स्पेशली काही स्पेसिफिक रिस्क फॅक्टर असतात, काही स्पेसिफिक हाय रिस्क पॉप्युलेशन असते जसं की गरोदर महिला किंवा लहान बाळ, यांनी तरी चॉकलेट कन्झम्पशनवर लिमिट आणली पाहिजे. तुमच्या आसपास कोणी असं बाळ असेल की जे खूप चॉकलेट खातं किंवा डार्क चॉकलेट्स खातं, किंवा एखादी गरोदर महिला असेल आणि जिचं चॉकलेट कन्झम्पशन खूप आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि त्यांना सांगा की चॉकलेट कन्झम्पशन जास्त खाणं जास्त असणं चांगलं नाही. व्हाईट चॉकलेटचं लेड आणि कॅडमियम कंटेंट कमी होतं असं त्या रिसर्चमध्ये आलंय, त्यामुळे व्हाईट चॉकलेट रिलेटिव्हली सेफ आहे असं मी म्हणेन. पण ओव्हरऑल शुगरचा विचार करता आणि चॉकलेटमधल्या या लेड आणि कॅडमियमच्या बातमीबद्दल विचार करता, आपण खूप काही चॉकलेट खाणं योग्य होणार नाही असं माझं पर्सनल मत आहे आणि एक डॉक्टर म्हणून मत आहे. शेवटी निर्णय तुमचा, तुमच्यापर्यंत ती बातमी आणणं माझं कर्तव्य वाटलं आणि म्हणून मी ती बातमी इथे शेअर केली. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही इन्फोसिस फाउंडर नारायण मूर्ती यांच्याबद्दल आहे. नारायण मूर्ती यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये खूप इंटरेस्टिंग बातमी आणि इंटरेस्टिंग सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितलं की भारताचे जे युवक IT प्रोफेशनल आहेत त्यांनी एका आठवड्याला 70 तास काम करायला हवं. सध्या जर तुम्ही बघितलं IT प्रोफेशनलचं वर्किंग कल्चर, तर शनिवार रविवारी सुट्टी जर पकडली आपण, ज्यांना बऱ्याच IT प्रोफेशनल्सला असते, तर सोमवार ते शुक्रवार जर 8 तास जरी काम आपण पकडलं तर ते सध्या 8×5=40 तास काम करतात. त्यांना 12 तास जरी काम करायला लावलं सोमवार ते शुक्रवार तरी 12×5=60 तास होईल. त्यापेक्षाही जास्त म्हणजे 70 तास एका आठवड्याला काम करावं अशी नारायण मूर्ती यांनी अपेक्षा केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जर्मनी, जपान यासारखे देशांनी भरपूर काम केलं, खूप ओव्हरवर्क केलं, तिथल्या लोकांनी खूप काम केलं आणि त्याचे आता चांगले परिणाम त्यांना दिसत आहेत. आपल्याला जर जर्मनी, जपान, US, UK यासारख्या देशांसोबत कॉम्पिट करायचं आहे, जर आपल्याला त्यांच्याशी स्पर्धा करायची आहे, तर आपणही आपल्या इथे युवक लोकांना जास्त काम करण्याचं प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्याकडून जास्त काम करून घेतलं पाहिजे, त्यांच्यामध्ये आणखी जास्त मेहनत करण्याची क्षमता आली पाहिजे आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं त्यांचं प्रामाणिक मत आहे. तुमचं काय मत आहे याबद्दल मला कळवा, कारण 72-70 तास एका आठवड्याला जर काम करायचं असेल तर मग ते वर्किंग किती कन्व्हिनियंट असू शकतं. जर तुम्ही IT प्रोफेशनल असाल तर तुमच्या कलीगसोबत हे चर्चा करा. तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत या चर्चेसाठी पाठवा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं.
तुमचं काय मत आहे, जर तुम्ही आयटी प्रोफेशनल असाल, 70 तास एका आठवड्याला काम केलं गेलं पाहिजे का, याबद्दल तुमचं पर्सनल काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजच्या पुरते एवढंच, धन्यवाद.